आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका जीव झाला येडापिसाच्या येणाऱ्या भागामध्ये सुरमारीच्या उत्सवात शिवाला हरवण्यासाठी सिद्धी आता वाटेल ते करायला तयार आहे. त्यासाठी तिनं आता नरपत चिकणीची हात मिळवणी केली आहे. या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की नरपत सिद्धीला भेटतो आणि सुरमारीच्या उत्सवाच्या दिवशी तिनं नेमकं काय करायचं हे सांगतो. या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की आत्याबाईंना मंगल फोन करते आणि सोनल आणि सरकारचं लग्न कधी करायचं याविषयी विचारते. तेव्हा आत्याबाई म्हणतात की सुरमारीचा उत्सव झाल्यानंतर आपण याविषयी बोलू. तिकडे सरकार सोनलसाठी सुरनळ्या विकत घेतो आणि शिवा त्याच्या मागे मागे एखाद्या नौकरासारखा जात असतो. ते पाहून सिद्धीला राग येतो. घरी गेल्यानंतर ती पाहते की सोनल तिच्याच विचारांमध्ये गुंग आहे आणि छानसं भजन म्हणत आहे. सोनलचं हे भजन ऐकल्यानंतर सिद्धी निर्णय घेते. ती आता नरपत चिकणीची साथ देणार आणि काहीही केलं तरी सुरमारीच्या सणाच्या दिवशी शिवाला विजेता होऊ देणार नाही. सागरचा आत्याबाई अपमान करतात, त्यामुळे चिडलेला सागर नरपत चिकणीला जाऊन सांगतो की सोनल आणि सरकारचं लग्न होणार आहे. या सर्व गोंधळामध्ये आता लवकरच सुरमारीचा उत्सव पार पडणार आहे. त्या दरम्यान सिद्धी शिवाला गुंगीचं औषध असलेला पेढा खायला देणार आणि तो पेढा खाल्ल्यानंतर शिवा विहिरीत उडी घेतल्यानंतर बेशुद्ध पडेल. त्यानंतर नरपत चिकणीचा माणूस त्याच्याशी फाईट करेन आणि विहिरीतला नारळ जिंकेन आणि त्यानंतर गावावर सत्ता स्थापन होईल नरपत चिकणीची. आता हा तर आहे नरपतचा डाव, पण तो कसा यशस्वी होईल किंवा या कथेला वेगळं वळण मिळेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. जीव झाला येडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.